नमस्कार विद्यार्थी आणि पालकमित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नीट एक्झाम नंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये अथवा महाराष्ट्राच्या बाहेर कोणकोणत्या कोर्सेसला ऍडमिशन घेता येत असतं याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. आणि इन्फॉर्मेशन घेत असताना मी तुम्हाला या कोर्स रिलेटेड सुद्धा बरीच इन्फॉर्मेशन देणार आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या मार्क्सानुसार आपल्याला कोर्स आणि त्या कोर्सच्या इन डिटेल इन्फॉर्मेशन मिळून जाणार आहेत. तर या ठिकाणी पाहिलं असतं, ज्यावेळेस आपण नीट एक्झामिनेशन देतो, नीट एक्झामिनेशन दिल्यानंतर आपल्याला जवळपास संपूर्ण भारतामध्ये 14 कोर्सला या ठिकाणी ऍडमिशन घेता येतं. आणि हे 14 कोर्स जे आहेत हे फक्त आणि फक्त नीट एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतरच घेता येतील असे कोर्सेस आहेत. आणि त्यानंतर असे काही कोर्सेस आहेत की जे नीटच्या व्यतिरिक्त पण आहेत, पण डिमांड जर पाहायला गेली तर MBBS जर वगळला तर बाकीच्या अदर कोर्सला कम्पीट करणारे कोर्सेस सुद्धा असणार आहेत. तर त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे. तर या ठिकाणी पाहिलं असतं, आपला सर्वात पहिला कोर्स आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी MBBS. आता MBBSचा विचार केला असता बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी ह्याचा या ठिकाणी लॉन्ग फॉर्म, म्हणजे आपण काही शॉर्ट फॉर्म घेतलेले आहे त्या ठिकाणी आणि त्याच कोर्सचे आपण या ठिकाणी लॉन्ग फॉर्म डिस्क्राईब करणार आहोत त्यामध्ये. MBBS बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी म्हणजे कुठल्याही नीट ऍस्पिरंटची पहिली चॉईस जी असणार आहे हे MBBS कोर्सची असणार आहे. आता सेकंड चॉईस मागच्या 3 वर्षापूर्वीचा जर विचार केला असता सेकंड चॉईस विद्यार्थ्याची BDS एक्झामची होती, पण सध्याच्या परिस्थितीचा विचार केला असता तर सेकंड चॉईस विद्यार्थ्याची BMS आहे. बरोबर आहे. तर BMS का आहे आणि का ह्याची चॉईस वाढलेली आहे, यदि आपला कोविड पॅन्डेमिक आला होता, कोविड पॅन्डेमिक नंतर BMS या सेक्टरमध्ये बऱ्याच जॉब मिळाल्या असल्यामुळं याही सेक्टरची या ठिकाणी BDS ला स्किप करून BMS सध्या सेकंड टॉप मध्ये आपण या ठिकाणी कन्सिडर करत असतो की ज्या विद्यार्थ्यांना जसे मार्क्स आहेत, जसे मार्कशीट टप्पे आहेत त्यानुसार आपण याचा विचार करू शकतो. तर सेकंड आहे आपला BDS बॅचलर ऑफ डेंटल अँड सर्जरी या ठिकाणी आपण घेऊ शकतो. थर्ड मध्ये आपला BAMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक अँड मेडिसिन अँड सर्जरी या कोर्सला आपल्याला या ठिकाणी थर्ड प्रायोरिटी मध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो किंवा सेकंड प्रायोरिटी, ज्या विद्यार्थ्याला ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे त्यानुसार या ठिकाणी सिक्वेन्स या ठिकाणी चेंज करता येत असतो. दुसरी गोष्ट आहे म्हणजे फोर्थ नंबरला जो कोर्स येणार आहे तो आहे आपला BHMS होमिओपॅथी म्हणू शकतो किंवा आपण या ठिकाणी बॅचलर ऑफ होमिओपॅथी अँड सर्जरी या असं आपण या ठिकाणी कॉल सुद्धा करू शकतो. याच्यामध्ये टोटली आपल्याला जेही होमिओपॅथिक जे प्रॅक्टिस असेल किंवा जे आपल्या आयुर्वेदातल्या जे काही गोळ्या असतील तर त्यावरती पूर्ण होमिओपॅथिक या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिस म्हणा किंवा एज्युकेशन म्हणा हे मिळत असतं. नेक्स्ट आहे BUMS किंवा युनानी अँड सर्जरी, बॅचलर ऑफ युनानी अँड सर्जरी सुद्धा आपण कन्सिडर करत असतो. या ठिकाणी फक्त काही लिमिटेड कॉलेजेस आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये जे लिमिटेड कॉलेजेस, त्या लिमिटेड कॉलेजची संख्या जर आपण एकंदरीत पाहिली तर या ठिकाणी 4 युनानी कॉलेजेस आहेत. आणि 4 मध्ये जर पाहिलं आपण मॅक्झिमम म्हणण्यापेक्षा मुस्लिम मायनॉरिटी जे विद्यार्थी आहेत तर त्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळत असतं. नंतर याच्यामध्ये असे काही कोर्सेस आहेत, मी जसं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं संपूर्ण भारतामध्ये, तर याच्यातले काही कोर्सेस आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या अवेलेबल नाही आहेत. त्यातलं काय BSMS BSMS हा कोर्स जर पाहिला महाराष्ट्रामध्ये सध्याच्या सिच्युएशनला तर कुठे अवेलेबल नाही आहे. त्यामध्ये BSMS जर सांगायचं झालं सिद्धा मेडिसिन अँड सर्जरी या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो. पण ज्यावेळेस आपण AAACC आयुष काउन्सिलिंगचा या ठिकाणी ज्यावेळेस विचार करू तर आयुष काउन्सिलिंग मध्ये आपल्याला या कोर्सच्या कॉलेजेस आणि या कोर्सचे आपल्याला या ठिकाणी अवेलेबिलिटी या ठिकाणी उपलब्ध होत असते. नेक्स्ट आहे आपला BBSC कोर्स. आता या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट येऊन जाते की MBBS BDS BMS, तर या MBBSच्या नंतर बरेच विद्यार्थी BBSC या कोर्सला प्रायोरिटी देतात. का प्रायोरिटी देतात जर पाहायला असता महाराष्ट्रात या कॉलेजेस संख्या मोजकीच आहे आणि जेवढीही या ठिकाणी कॉलेजेस आहेत या कॉलेजेसचा एकंदरीत कट ऑफ हा MBBSच्या नंतर जर विचार केला तर या ठिकाणी BBSCचा कट ऑफ आपल्याला हाय जाणू दिसतो. कारण मिनिमम कॉलेजेस आहेत आणि कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला मॅक्झिमम सेक्टरमध्ये जर मॅक्झिमम पाहायला गेलं तर आपल्याला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब मिळणार आहे. या अनुषंगाने या कोर्सची सुद्धा डिमांड जास्त आहे. आता विद्यार्थी म्हणतील BBSCची प्रोसेस जी असणार, जे आतापर्यंत मी कोर्स सांगितले या सर्व कोर्सेसची आपली स्टेट ऑफ महाराष्ट्र काउन्सिलिंग करतं, पण BBSCची जी काउन्सिलिंग आहे हे सेपरेटली स्टेट ऑफ महाराष्ट्र अंतर्गतच होती, पण जी BBSCची वेबसाईट आहे
या बीबीएससीची वेबसाईट, त्याची ऍडमिशन प्रोसेस, त्याची रजिस्ट्रेशन प्रोसेस, त्याची चॉईस फिलिपिंग हे टोटली सेपरेटली होती. या सर्व कोर्सेसची आतापर्यंत सांगितलेली एकत्ररित्या होती, पण बीबीएससीची सेपरेटली होत असते. एक सेपरेट व्हिडिओ मध्ये तुम्हाला बीबीएससी बद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. ठीक आहे, बीबीएससी म्हणजे वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. नंतर बीएनवायएस, आता या जरी कोर्सचा आपण या ठिकाणी विचार केला बीएनवायएसचा, तर याही कोर्समध्ये जर आपण पाहिला हाही कोर्स आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीला उपलब्ध नाहीये. त्यामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी नॅचरल पॅथी अँड योगिक सायन्स आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. त्यानंतर तुमचा 9 नंबरचा जो कोर्स आहे तो आहे तुमचा बीपीटीएसचा. बीपीटीएस म्हणजे तुमचं या ठिकाणी बॅचलर ऑफ फिजिओथेरपी पण आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. बॅचलर ऑफ फिजिओथेरपीची सध्या डिमांड बऱ्यापैकी वाढत चाललेली आहे, त्यानुसार तो सुद्धा कोर्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहू शकतो. त्यानंतर आहे ऑक्युपेशनल थेरपी. ऑक्युपेशनल थेरपी या कोर्सेसला जर पाहिलं आपण, जे आता याच्या खालचे जे कोर्सेस आहेत, या कोर्सेसला तुम्हाला फक्त नीट एक्झाम देणं गरजेचं आहे. 12वी मध्ये तुम्हाला ग्रुपिंग क्रायटेरिया या कोर्सेसला तेवढा जास्त मॅटर करत नाही. जस्ट तुमचे या ठिकाणी 12वी मध्ये पीसीबी कोर्स असणं एवढंच इम्पॉर्टंट आहे, बाकीचं या ठिकाणी असेल अथवा नसेल त्याच्यासाठी या ठिकाणी काही परिणाम होणार नाहीये. त्यानंतर BA SLP ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, या पण कोर्सला आपल्याला जर पाहिलं असतं आपण, हाही कोर्स आहे, या फक्त नीट एक्झाम रिक्वायर्ड आहे. 12वी मध्ये ऍग्रिगेट जरी असेल तर आपल्याला ऍडमिशन मिळत असतं. त्यानंतर आपला नेक्स्ट आहे BP&O, या ठिकाणी प्रोस्टिक अँड ऑर्थिक जे काही कोर्स आहेत, हे कोर्सेस जर पाहायला गेलं तर एक लिमिटेड कॉलेज आणि लिमिटेड या ठिकाणी सीट्स पण अवेलेबल असतात, त्या ठिकाणी विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात. नेक्स्ट आहे बी फार्मसी आणि फार्माडी कोर्सेस, म्हणजे एकंदरीत तुम्हाला नीट वरून या ठिकाणी 14 कोर्सेसला ऍडमिशन घेता येत असतं. या 14 कोर्सेसमध्ये जेही तुमची प्रोसेस असणार आहे, टोटल प्रोसेसच्यामध्ये नीट मार्क्स तुमचे कन्सिडर केले जाणार आहेत. आता या कोर्सचा जर आपण विचार केला, फार्मसीबद्दल जर आपण विचार केला, या फार्मसीमध्ये 15% जागा ह्या नीटच्या मार्क्सवरून भरल्या जात असतात. सेम ॲज फार्माडी कोर्सेस, फार्माडी कोर्सेसमध्ये सुद्धा 15% जागा आपल्या नीटच्या मार्क्सानुसार भरल्या जात असतात. फार्मसीचा जो कोर्स आहे हा फार्मसी कोर्स आपला 4 इयरचा आहे, पण जो आपला फार्माडी कोर्स आहे हा फार्माडीचा कोर्स जो असणार आहे आपला हा 5 इयरचा आपला कोर्स ड्युरेशन असणार आहे. त्याच्यामुळेच आपण या कोर्सला एक वेगळा कोर्स आपण या ठिकाणी घेतला आहे, कारण फार्मसी 4 इयर आहे पण फार्माडी हा कोर्स टोटली डिफरंट आहे. कारण हा कोर्स जर पाहिला तर गेल्या 8 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रातल्या कॉलेजेसकडे उपलब्ध झाला आहे आणि त्यानुसार या कोर्सला विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात. आता हे झाले तुम्हाला टोटल 14 नीट एक्झामिनेशन नंतर जे काही आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कोर्स बद्दल इन्फॉर्मेशन. नेक्स्ट आहे की नीटच्या व्यतिरिक्त पण अजून कुठले काही या ठिकाणी कोर्सेस आहेत का, तर या ठिकाणी पॅरामेडिकलचे काही कोर्सेस आहेत, याच्यामध्ये बीएससी नर्सिंग हा जर आपण एम्समध्ये करत असेल तर आपल्यासाठी हा खूप चांगला आणि चांगल्या हाय स्केलचा या ठिकाणी जॉब मिळवण्याचा आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो. नेक्स्ट आहे या ठिकाणी याच ठिकाणी फॉरेन्सिक सायन्स, तर या ठिकाणी फॉरेन्सिक सायन्स जर आपण विचार केला तर फॉरेन्सिक सायन्समध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज स्टेट गव्हर्नमेंट आणखीही पाहायला गेलं तर बऱ्याच कंपनीमध्ये सुद्धा असते, तर त्यामुळे आपल्याला याचा फायदा आपल्याला जास्त मिळत असतो. फॉरेन्सिक सायन्स सोबतच अजून एक आहे आपला न्यूट्रिशन अँड डायटिशियन, बरोबर आहे, न्यूट्रिशन अँड डायटिशियन हा सुद्धा कोर्स खूप चांगल्या स्केलवरती सध्या डिमांडमध्ये आहे, कारण सध्याची जे बदलती लाईफस्टाईल आहे, बदलच्या लाईफस्टाईलमध्ये बऱ्याच म्हणजे लोकांचे जर पाहिलं असता तब्येतीकडे खूप चांगलं लक्ष गेलं, त्यामुळं न्यूट्रिशन अँड डायटिशियन हा सुद्धा या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट कोर्स या ठिकाणी येत आहे. तर एवढे जे काही तुम्हाला कोर्सेस आहेत या नीट एक्झाम नंतर या सर्व कोर्सेसला ऍडमिशन घेता येत असतं, आणि यासोबतच बरेच आणखी काही कोर्सेस आहेत की विदाऊट नीट सुद्धा तुम्हाला चांगल्या स्केलचे या ठिकाणी जॉब मिळवून देऊ शकतात. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग.